Itu diri kenapa saya rin coba dia kawpun na dan jadi batu terutara ikut nara buat mukta junar taluka dan ia syarat dan ni ia jangan dulu nubah kele kenapa saya rin coba dia patimba wikta karna sati pipri pendar perisara tu mempostit kencuk rusi tunai taluka tu mempostit sarwa ramasta dan ia syarat dada sakti syildada taluka cek Tersilat, Sanmania Selke Saib, DYSP Chowdhar Saib, Adarnia Aryabho, Pradipjit Chawan Saib. Wana khatya cya sarwa adhikari, apya gaucha sarpancha Surekhatai Vetekar, upasthit bandhu nani bhagininu. Kartara, eka naisargik samasye sathi, ata saib yala natural calamity dekhil mhanta yaycha nahi. Yala nakki kay mhanayata ha prashna mota aplya saglyancha pudhay. Ki manav nirmit samjhayacha निसर्ग निर्मित सर्व समजायचं की काय समजायचं पण हे प्रचंड मोठं संकट आपल्यावरती उभं राहते याच परिसरामध्ये मागच्या 2 महिन्यापूर्वी 2-3 महिन्यापूर्वी एका भगिनीचा वाघाने हल्ला करून जीव घेतला होता काल परवा आपल्या सुजाताताईंचं या हल्ल्यातच दुर्दैवी निधन झाले रात्री आम्ही तास 1.5 तास जयसिंगरावने सांगितलं आणि चौधर साहेब शेळके साहेब दादांनी तो जो अहवाल फॉरेस्टचा दाखवला आपल्यालाही कधी असं वाटत नव्हतं की कॅज्युअली आपण सारे जण घेत होतो त्याच्यामध्ये आजपर्यंत दादांनी मला सांगितलं आपण टोटल मारून बघू मागच्या 4-5 वर्षात तहसीलदार साहेब फक्त 4-5 वर्षातली नुकसान भरपाईची रक्कम 20 कोटीच्या पुढे इतकी मोठी भरपाई सरकारच्या वतीने आपण घेतोय आता दादांचं जे म्हणणं आहे की आपण बिबट मुक्त करू त्याच्यासाठी दादांचा प्लॅन ही तयार आहे शेवटी एका मर्यादेच्या पलीकडं कायदेच्या पलीकडं खात्याचे लोक देखील काम करू शकत नाही त्याचे हात बांधलेले पण एक निश्चित आहे चौधर साहेब तुम्ही चव्हाण साहेब तुम्ही आणि शेळके साहेब तुम्हाला माझी तिघांना विनंती आहे मागच्या वेळेला जी घटना घडली त्यावेळेला वन खात्याच्या लोकांनी लोकांचा जो उद्रेक झाला त्याच्यानंतर मला वाटतं घटना घडल्यानंतर साधारणतः महिन्याभराने मला वाटतं गुन्हे दाखल झाले ही प्रतिक्रिया होती आपल्या आग ज्या वेळेला आपल्या घरावरती ना प्रत्येक जण जीव वाचवायला बघतो मला याची जाणीव आहे की वन खात्याचे लोक देखील माणूसच आहेत एखाद्या आमच्या भगिनीवरती काही झाले असेल किंवा आमच्या माता भगिनी वैतागल्या असतील थोड्या उद्रेक झाला असेल तर ते इतकं सहज घेऊन चालणार नाही आणि गुन्हे दाखवून करून चालणार नाही याचं कारण असं आहे की रोजच बिबट हल्ले घडत आहेत आणि मग तिथे जर नागरिकांनी परत परत उदय केला तर रोजच गुन्हे दाखल करणार का आपण माझी विनंती आहे चौधर साहेब तुम्ही आणि शेळके साहेब तुम्ही मला असं वाटतं की वन खात्याच्या चव्हाण साहेब तुमच्या वरिष्ठांशी बोलून आपण त्याच्यावरती तोडगा काढून तातडीनं जे काय असेल कायद्याची तरतूद बघून चौधर साहेब इथं आहेत कायद्याच्या तरतुदीत बसून ते गुन्हे मागे घ्यावेत जे कोणी दाखल करणारे आहेत त्यांना त्या पद्धतीनं कोर्टात जाऊन ते गुन्हे मागे घेता येतील असं मला माझं स्वतःचं ज्ञान आहे कायद्याचं ज्ञान मला नाही परंतु एक सामोपचाराने निश्चितपणाने ते गुन्हे मागे घ्यावेत अशी आमची पहिली विनंती राहील आणि रात्री दादा आम्ही खूप वेळ जयसिंगराव आपण सगळेजण बोलत होतो विशाल तारीख मंडळी होती खूप शेदीडचे लोक होती बिबट मुक्त करणं हे फॉरेस्टच्या हातात राहिलंच नाही असं आम्हाला वाटायला लागले किंबहुना ते प्रूव्ह झाले त्याच्यामुळं आता दादांनी जो प्लॅन केलाय स्थानिक ग्रामस्थ या तालुक्यातले नागरिक आपण त्यांना हुसकून बाहेर काढणं आणि त्यांना बेशुद्ध करून इथून उचलून कुठंतरी नेणं त्याच्याशिवाय बिबट मुक्त जुन्नर तालुका साहेब होऊ शकत नाही रोजच्या रोज रात्रीच मला इथून बाहेर निघल्यावर जयशंकरराव फोन आला आमच्या तिथे एक वास्तू काढलं आता मी सकाळी चव्हाण साहेबांना फोन केला त्या आमचा वनपालाला फोन केला त्याच्या पंचनाम्याला त्याच वेळेला सकाळी आमच्या नेरकर आणि शिंदेमळ्यामध्ये म्हणजे 3 दिवसापूर्वी बिबट पकडला तिथं दुसरा बिबट आहे साहेब तिथे पिंजर लावला आजची यांची अडचण अशी झाली की यांच्याकडे आता लावायला पिंजरे पण नाही या सगळ्या अडचणी प्रचंड वाईट आहेत माझी तुम्हाला विनंती आहे आता फक्त बोलून होणार नाही मॅडम त्याच्यावरती आपल्याला ऍक्शन प्लॅन घ्यावा लागेल आणि त्याच्यावरती ऍक्शन प्लॅन घेतला तरच आपण पुढे काही करू शकू दादा आपण हे पाऊल उचललंय शरद दादा एकटे नाहीत सत्यशील दादा त्यांच्याबरोबर मी त्यांच्याबरोबर मी आणि सत्यशील दादा नाही तर आपण सगळेजण दादांबरोबर आहोत जोपर्यंत हा प्रश्न निकाली लागत नाही तोपर्यंत या जागेवरून हटायचं नाही याला धोरणात्मक निर्णय पाहिजे आणि आमचं स्पष्ट म्हणणं आहे
डॉक्टर अमोल कोल्हे साहेब असतील आमदार अतुल सेठ बेनके असतील किंवा वनमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांनी देखील या गोष्टीची नोंद घेऊन तातडीने याच्यावरती काय उपाययोजना करता येईल काय होतंय मी काल देखील जेवलेला आलो मी त्या बाळाचा आक्रोश बघत होतो दादा मला पुढे जाताना भीती वाटली त्या सुजाताताईंचा मुलगा खुर्चीत बसला होता रवी दादा तो मला अगोदरच ती भीती वाटली होती काय एखादा पटकन म्हणून जाईल पुढारी येतात नुसती भाषण करून जातात शेवटी आम्हालाही भावना आहे पुढारी हा बाजूला ठेवा पण माणूस म्हणून आमची काय जबाबदारी म्हणून तिथे येणं झालं पण रस्त्याने जे चाललं होतं ते तो मुलगा म्हणत होता ही सहानुभूती मला नको मला बंदूक आणून द्या त्याची आई गेली जिने त्याला जन्म दिला 9 महिने पोटात वागवलं त्याची आई गेली त्यामुळे त्याचा उद्रेक त्याच्या भावना खरं तर मी समजू शकत होतो आणि साहेब आमच्या सगळ्यांच्या ह्याच भावना आहेत कदाचित हे काल रविदादाच्या कुटुंबात घडले उद्या माझ्या घरात घडेल दादाच्या कोणाच्याही घरात घडू शकेल म्हणून माझी विनंती आहे आता थांबणे नाही आता याचा निकाल लावल्याशिवाय हा तालुका बिबट मुक्त केल्याशिवाय आपण सगळ्यांनी शांत बसायचं नाही कुठेही घडू द्या आपण सगळेजण एकत्र राहून याचा निकाल लावू दादांच्या या आंदोलनाला आपण सारेजण आपण दादा म्हणून पुढे जाऊयात अशा प्रकारचं आपल्या सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरु